महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण म्हणजे हे एकमेकांचे कपडे फाडणारे असल्याचं भाजपाचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ ब क ड असे चार प्रवर्ग निर्माण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. या धोरणामुळे अनुसूचित जातीतील लाखो कुटुंबांना लाभ मिळणार आहे असा विश्वास माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यावरून जोरदार ओढाताण सुरू आहे. पुढे महाराष्ट्रातील सध्याचे राजकारणावर प्रश्न विचारले असता सध्या राजकारण हे एकमेकांचे कपडे फाडणारे सुरू आहे असं वक्तव्य माजी मंत्री ढोबळे यांनी केलंय. ती सत्तेच्या राजकारणात कपडे फाडणारी जो संयम हवा, तुम्हाला राज्य चालवायचं आहे त्यासाठी जो विचार हवा, पण तो विचार न करता ज्या पद्धतीनं आज सगळीकडे हे सुरू आहे हे समाजाला परवडणारं नाही. यातून समाजातलं अंतर वाढेल. या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. मात्र जनतेने भाजपला शिवसेनेला चांगली सत्ता दिलेली आहे, मात्र अजून हा तो किडा आहे मुख्यमंत्र्यांचा तो सुटत नाही, काय वाटत तुम्हाला? आम्ही ग्रामीण भागातली माणसं पाच कांड्याचा ऊस घेऊन भाऊ घराकडे निघाला होता. एकीकडे भावाचं पोरग पळत आलं आणि एकीकडे स्वतःच पोरग पळत आलं. त्यांना आल्यावरती ऊस गुडगा घेऊन मोडला. एका हातात आल्या तीन कांड्या आणि एका हातात आल्या दोन कांड्या. ज्या बाजूला दोन कांड्या होत्या तिकडे स्वतःच पोरग होत आणि ज्या हातात तीन कांड्या होत्या तिथं भावाचं पोरग होत. ऊस ज्याच्या हातात आहे त्याच्या हाताला आडी पडली आणि भांडण सुरू झालं. त्याच्याशी काही संबंध आहे याच्याशी काही?